नमस्कार, मी दीपाली जगताप. बीबीसी न्यूज मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत केईएम रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता आणि ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर. शुभांगीजी, तुमचं स्वागत आहे बीबीसी न्यूज मराठी मध्ये. पालकांसमोर जे आव्हान आहे ते हे आहे की घरून काम सुरू आहे, वर्क फ्रॉम होम सुरू आहे, आणि अशा वेळेला मुलांचा असा स्वभाव जो बदलतोय, पूर्वी जे त्यांचा एक दैनंदिन रुटीन होतं ते सगळं विस्कळीत झालेलं आहे. त्यामुळे महिला असतील तर त्यांना आणखी तणाव आहे, कारण बहुतांश ठिकाणी महिलांना घरातल्या घरकामाच्या जबाबदारी असतील किंवा वर्क फ्रॉम होम आहे आणि मुलं सुद्धा आहेत. तेव्हा पालकांसाठी सुद्धा ही गोष्ट थोडीशी अवघडलेली आणि आव्हानात्मक आणि किचकट अशी आहे. तर त्यांना काय मार्गदर्शन करार की त्यांनी ही जी परिस्थिती आहे कशी हाताळायला हवी? पालकांसाठी महत्वाचे, विशेषतः स्त्रियांसाठी, कारण ते इतक्या मल्टिपल भूमिका करत असतात की घरामध्येच असताना खूप कठीण आहे की त्यांचं ऑफिस सुद्धा त्यांनी घरातच सांभाळायचं, त्यांचं घरातलं काम सुद्धा त्यांनी घरातच करायचं. त्यावेळेला त्या एक परिपूर्ण आई असायचा प्रयत्न करतात, परिपूर्ण पत्नी असायचा प्रयत्न करतात, होम मॅनेजर असतात, खऱ्या अर्थाने त्या गृहमंत्री असतात घराच्या. वडिलांसाठी सुद्धा हा तसा चॅलेंजिंग टाइम आहे, पण स्त्रियांसाठी तो जास्त आहे, कारण इमोशनली त्यांना आपल्या मुलांकडे खूप कमिटेड वाटत असतं की मुलं चुकतात का किंवा त्यांचं बरोबर चाललंय का. तर अशा वेळेला मला असं वाटतं, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी घरामध्ये आत्ता या घडीला जेव्हा सगळं वातावरण विस्कळीत आहे किंवा आपली टाइम मॅनेजमेंट समस्येमध्ये आहे, तेव्हा आपलं डेली रुटीन फिक्स करायला हवं. कारण की आपला जो काय होतंय की आता घरामध्ये बसून ऑफिस वर्क जास्त वेळ होत आहे. पूर्वी तरी तुम्ही एका ठराविक वेळेला कामाला जात असाल आणि पुन्हा येत असा, तसं न होता आता ते कुठे अनलिमिटेड झालेलं आहे. आणि अशा वेळेला मग आपण धड मुलांनाही सांभाळत नाहीये, धड ऑफिस काम करत नाही, असं काहीतरी कुठेतरी एक कॉन्फ्लिक्टिंग भावना निर्माण झालेली आहे स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये. तर मला असं वाटतं याच्यासाठी आपलं एक रुटीन फिक्स करायला पाहिजे, आणि मुलांचा मध्ये किती वेळ द्यायचा, ऑफिसमध्ये किती वेळ घालवायचा, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि कामं सुद्धा करताना साधारणतः एका ठराविक लक्ष देऊन, म्हणजे की आपल्याला अमुक वेळा या कामासाठी वेळ द्यायचा आहे, अमुक वेळा या कामासाठी वेळ द्यायचा आहे, हे ठरवून या आणि आपलं जे डे टू डे आहे त्याचं नियोजन करायला पाहिजे, दैनंदिन नियोजित करायला पाहिजे. खूप गरज आहे याची, नाहीतर मग असं वाटतं की सगळं हाताबाहेर गेलंय, सगळं अमर्यादित आहे, आणि त्याचा जो स्ट्रेस असतो तो प्रचंड असतो. हा जो स्ट्रेस आहे तो मग मुलांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो का, आणि तो कशा स्वरूपाचा असतो? अनेकदा मुलांवर राग काढत असताना त्यांच्यावर हात उगारणं असेल किंवा त्यांच्यावर सुद्धा चिडचिड करणं असेल, असे प्रकार होत असतात. आणि नंतर पालकांनाही त्याचं वाईट वाटतं, पण मुलांवर याचा काय परिणाम होत असतो आणि तो लॉंग टर्म राहू शकतो का त्यांच्या मनावर? हो, हा जो महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा मोठ्या माणसांमध्ये चिडचिड होत असते, फ्रस्ट्रेशन असतं, म्हणा कामाचं फ्रस्ट्रेशन असतं, नात्यांचं फ्रस्ट्रेशन असतात, सगळेजण 24 तास एकमेकांबरोबर राहत असतात आणि जास्त वेळ आता घरात घालवायला लागतो. म्हणजे पूर्वी कसं ऍटलीस्ट आपण मित्रमैत्रिणींकडे जात असू किंवा आपल्या काही हॉबीज असत किंवा आपण कुठे काहीतरी फिरत असू, म्हणजे की घराजवळ जो आपण एक कॉन्सन्ट्रेटेड टाइम देतो एकमेकांबरोबर, त्याच्यातनं अनेक वाद निर्माण होतात. आणि हे जे वाद जेव्हा निर्माण होतात मोठ्यांमध्ये, त्याचा नक्की परिणाम मुलांमध्ये होतो, कारण त्यांना खूप इन्सिक्युअर वाटतं, असुरक्षित वाटतं. आणि मुलांना जेव्हा असुरक्षित वाटतं ना, तेव्हा त्यांच्या नॉर्मल डेव्हलपमेंटमध्ये खूप प्रचंड परिणाम होऊ शकतो. मुलांनाही तो तणाव जाणवतो, कारण त्यांना कळतं की काहीतरी व्यवस्थित नाहीये घरामध्ये, आणि कुठेतरी आपण काही बोललो किंवा आपण काही सांगितलं तर ते पूर्ण होणार नाही, आणि आपण जरा काही सांगितलं तर आई आता उगाच चिडत असते किंवा वडील आता रागावत असतात, आणि सगळेजण मुलांना गप्प बसा, तू काही बोलू नकोस, तुझा तुझ्या कामाला, अशा पद्धतीच्या ज्या आपण सांगतो, त्या म्हणजे मुलांना कुठेतरी आपल्याला तिरस्कार करतायत का किंवा आपल्याला बाजूला टाकतायत
आहेत का असं फिलिंग येतं. आणि त्याच्यामुळे मग काय होतं की ते भावनिक दृष्ट्या दडपण येतं त्यांच्यावरती. आपण व्यक्त करावं की का व्यक्त करू नये आणि मग ते व्यक्त न करता आलं, कारण मुलांनाही राग येत असतो, तीही माणसंच आहेत, त्यांच्याही भावना आहेत, आणि ते जर त्यांना व्यक्त नाही करता आलं मोठ्यांना घाबरून किंवा मोठ्यांच्या रागांना घाबरून, तर मग त्याचा काय होतं की त्याचा त्यांच्या मानसिकतेवर जबरदस्त परिणाम होतो. मग ते स्पुंदत राहतात, टेम्पर टँट्रम असतं त्यांचं, अटेन्शन सिकिंग बिहेवियर वाढते, किंवा मग ते रागारागाने आपल्या सिबलिंग्सला मारायला लागतील किंवा आपल्या खेळण्याची तोडफोड करतील. म्हणजे ती डिस्ट्रक्टिव्हिटी जी आहे ती मुलांमध्ये वाढायला लागते. आणि मग ते अपोजिशन करतील की तुम्ही त्यांना जेवायला सांगितलं तर ते जेवणार नाही, तुम्ही त्यांना जागेवर बसायला सांगितलं तर ते बसणार नाहीत. तर या सगळ्या अशा गोष्टी मुलांमध्ये व्हायला लागतात, त्यांच्यामध्ये हायपर ऍक्टिव्हिटी वाढायला लागते. तर हा प्रचंड परिणाम आहे. आणि पुढे जाऊन हा परिणाम अडल्ट एज मध्ये सुद्धा होऊन जातो. म्हणजे कुठेतरी विश्वासार्हता त्यांची धोक्यात येते, कुठेतरी एक मॅच्युरिटी त्यांची येत नाही. तर या गोष्टी खूप लांब काळापर्यंत परिणाम करू शकतात.